मुलांची शाळा सुरू झाली की सकाळच्या घाईगडबडीत मुलांना खावेशी वाटत नाही पण मधल्या सुट्टीत मग थोडीशी भूक लागते अशा वेळेला आज आपण एकदम चटपटीत आंबट आणि तिखट एकदम मार्केटसारखे क्रिस्पी आणि एकदम सोप्या पद्धतीने एकदम टेस्टी असे कुरकुरे तयार करणार आहोत वेळ न घालवता लगेच करू या रेसिपीला सुरुवात कुरकुरे बनवण्यासाठी इथे मी एक वाटी लांब दाण्याचा तांदूळ घेतलेला आहे तुमच्याकडे जो कुठला तांदूळ असेल तो तुम्ही घेतलात तरीसुद्धा चालेल अगदी रेशनच्या तांदळाचे सुद्धा हे कुरकुरे तयार होतात या तांदळाला थोडेसे कपड्याने पुसून घेतलेले होते आता हे तांदूळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याला बारीक असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर इथे मी तांदूळ एकदम मस्त असे मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत आता हे तांदूळ एका स्ट्रेनरने चाळून घेणार आहोत असे तांदळाचे पीठ चाळून घेतल्यामुळे जे काही तांदळाचे मोठे कण राहिलेले असतील तर ते बाजूला निघतात जे काही तांदळाचे मोठे कण राहिलेले आहेत ते परत मिक्सरला फिरवून घ्या तर इथे आपले तांदळाचे पीठ एकदम छान तयार झालेले आहे या तांदळाच्या पिठामध्ये काही जिन्नस घालणार आहोत दोन चिमूट हळद घेतलेली आहे पाव चमचा मीठ घालायचं एक चमचा पांढरे तीळ जर तुमच्याकडे काळे तीळ असतील तर इथे तुम्ही काळे तीळ घातले तरीसुद्धा चालेल अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आता सगे पिठा मदे तशे हे सगळे जिन्नस पिठामध्ये व्यवस्थित असे मिसळून घेऊयात आणि जे काही तयार झालेले पीठ आहे हे पीठ आपण भाजून घेणार आहोत तर पीठ भाजून घेण्यासाठी गॅसवरती पॅन गरम करून घेतलेला आहे पॅनमध्ये पीठ घालून आपल्याला सतत हलवत राहायचं आहे लक्षात ठेवा या पिठाचा आपल्याला कलर चेंज करायचा नाही फक्त आपल्याला हे पीठ सतत हलवत चार ते पाच मिनिट गरम करून घ्यायचंय ही प्रोसेस करत असताना गॅसची फ्लेम एकदम मंद आचेवर ठेवा आपली पीठ भाजत आहे तोपर्यंत आपण यासाठी बाजूच्या शेगडीवरती एक वाटी तांदळासाठी दोन वाटी पाणी उखळण्यासाठी ठेवणार आहोत या पाण्याची चांगली खळखळ उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत आपण पीठ कसे झाले आहे ते पाहूयात आपण तांदळाचे पीठ का भाजून घेत आहोत तर त्याचे कारण असे की तांदळाला जे काही स्टार्च असतील तर ते पाण्यामध्ये घालताच लगेच ॲक्टिवेट होतात आणि दुसरे कारण असे ते म्हणजे तांदळाचे पीठ भाजून घेतल्यामुळे कुरकुरेसुद्धा जास्त दिवस टिकून राहतात तर इथे मी चार ते पाच मिनिट सतत हलवत हे पीठ चांगले गरम करून घेतलेले आहे आणि बाजूलाच पाणीसुद्धा एकदम चांगले खळखळ उखळले गेले आहे आता उखळलेले पाणी लगेच या पिठामध्ये घालायचे आहे तर इथे बघा पीठ आणि पाणी दोन्ही पण चांगले गरमच आहे यामध्ये पाणी घालत असतानासुद्धा थोडे थोडे करून घाला म्हणजे तांदळाचं पीठ एकदम छान फुगल्या जाते अशा पद्धतीने पीठ आणि पाणी व्यवस्थित चमच्याच्या मदतीने मिसळून घ्यायचं आहे आता जे शिल्लक राहिलेले पाणी आहे ते सुद्धा यामध्ये घालते आणि तांदळाच्या पिठामध्ये पाणी घालताच हळदीचा रंगसुद्धा एकदम छान उठून दिसतो तर अशाच पद्धतीने आपल्याला हे पीठ चांगले मिसळून घ्यायचे आहे जोपर्यंत हे पीठ चांगले थंड होत नाही तोपर्यंत तर जवळजवळ चार ते पाच मिनिट झाल्यानंतर आपली पीठ एकदम चांगली थंड झालेली आहे हे पीठ थंड तर झालेले आहे पण हाताला अजूनही गरम लागते अशा वेळेला आपल्याला हे पीठ चांगले एक एकजीव करून घ्यायचे आहे एखाद्या वेळेस तांदळाच्या क्वालिटीनुसार अर्धी वाटी पाणी कमी किंवा जास्त लागू शकते तर इथे आपले पीठ एकदम चांगले एकजीव झालेले आहे या पिठाला अगदी थोडंसं म्हणजेच अर्धा चमचा तेल लावायचं आहे आणि हे पीठ दहा ते बारा मिनिट भिजत ठेवायचं आहे दहा ते बारा मिनिट झाल्यानंतर पुन्हा हे पीठ चांगले एकसारखे करून घ्यायचे आहे जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेली नसेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे येणारी प्रत्येक रेसिपी ही सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तयार झालेल्या पिठामधून अगदी छोटीशी गोळी काढून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने जसे की आपण शिंगोळे करतो त्या पद्धतीने याला लांब करून घ्यायचं आहे जितका जाड कुरकुरा तुम्हाला हवा असेल तितकं याला जाड ठेवा आणि जितकं पातळ ठेवायचं असेल तितकं या कुरकुऱ्याला तुम्ही पातळ ठेवू शकतात तर इथे तुम्ही पाहू शकतात की या पिठाला किती मस्त असं मी लांब करून घेतलेले आहे या पिठाचे दोन भाग तयार करून घेते आणि अशाच पद्धतीने सगळेच कुरकुरे तयार करून घ्यायचे आहेत आता हे कुरकुरे आपण लगेच तळून घेणार आहोत कुरकुरे तळून घेण्यासाठी बाजूलाच तेल गरम करून घेतलेले आहे तेल चांगले गरम झाले की यामध्ये एक एक कुरकुरा सोडून घेऊयात कुरकुरे तेलामध्ये सोडल्यानंतर याला लगेचच हात लावायचा नाही गॅसची फ्लेम एकदम लो टू मीडियम ठेवून आपल्याला हे कुरकुरे तळून घ्यायचे आहेत कुरकुरे तळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो जर तुम्ही हे कुरकुरे हाय फ्लेमवरती तळून घेताल तर हे कुरकुरे अजिबात कुरकुरीत लागत नाहीत आणि ते लगेचच मऊ पडतात त्यामुळे कुरकुरे तळत असताना एकच काळजी घ्या की आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लो टू मिडियम ठेवून सतत हलवत हे कुरकुरे एकदम छान तळून घ्यायचे आहेत असे कुरकुरे तळले गेले की याला लगेचच तेलामधून बाजूला काढून घ्यायचं आहे आणि दुसरी बॅशसुद्धा अशाच पद्धतीने तळून घेतलेली आहे आता या कुरकुऱ्यासाठी आपण तिखट आणि आंबट मसाला तयार करणार आहोत तर त्यासाठी अर्धा चमचा तिखट घेतलेली आहे इथे तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकतात अर्धा चमचा भाजून घेतलेली जिरेची पूड अर्धा चमचा काळे मीठ किंवा सेंदव मीठ या मिठामुळेच कुरकुऱ्याची चव एकदम मार्केटसारखी लागते जर हे मीठ नसेल तर कुरकुरे अजिबात मार्केटसारखे लागत नाहीत पाव चमचा साधे मीठ अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घालणार आहोत आता हे सगळे सुक्के मसाले चांगले एकत्र मिसळून घेऊयात तर इथे आपला कुरकुऱ्याचा मसालासुद्धा एकदम चटपटीत आंबट आणि तिखट अशा पद्धतीचा तयार झालेला आहे आता या मसाल्यामध्येच लगेच कुरकुरे घालणार आहोत कुरकुरे हे मसाल्यामध्ये घालताना एकदम गरम गरम घाला म्हणजे मसालासुद्धा एकदम मस्त असा कुरकुऱ्यांना लागला जातो मसाल्यांची कोटिंग एकदम भारी अशी होते जर तुमचे पिठाचे प्रमाण कमी किंवा जास्त असेल तर इथे मसाल्यांचे प्रमाणसुद्धा कमी जास्त होऊ शकते आवाजावरून तुमच्या लक्षात येईल की हे कुरकुरे किती मस्त आणि क्रिस्पी अशी तयार झालेले आहेत झाले आहेत ना एकदम मार्केटसारखे हे कुरकुरे असे कुरकुरे तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये मधल्या वेळेत खाण्यासाठी देऊ शकतात आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आणि मस्त राहा